आणि आता प्राइम टाइम ची सुरुवात करूयात एका राजकीय बातमीने। राजस्थानच्या प्रचारात लावलेल्या एका बॅनरवरून महाराष्ट्रात राजकीय कलगीतुरा रंगलाय। भाजप उमेदवाराच्या बॅनरमध्ये एकनाथ शिंदेंचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा केल्याने ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे आणि त्यामुळे हिंदू हृदय सम्राट नेमके कोण यावरून सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात। राजस्थान मध्ये भाजपने लावलेल्या या बॅनरवरून सध्या महाराष्ट्रातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी राजस्थान मध्ये भाजपच्या प्रचारासाठी गेले। जयपूर मधल्या हवा महल विधानसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांकडून हे बॅनर लावण्यात आलं। त्यात हिंदू हृदय सम्राट एकनाथ शिंदे असा उल्लेख केल्यानं ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला। जनता दूधकुळी नाहीये, सगळ्याचा हिशोब होणार असा हल्ला बोल ठाकरे गटाने केलाय। बाप चोर पक्ष चोर आता एक एक हे पण चोरणं आणि किती निर्लज्जपणा त्याचा कळस गाठलेला आहे। कारण किती मास्क लावून तुम्ही फिरणार, किती देखावा करणार, त्यापेक्षा एखादी ऍक्टिंग करा चांगली जी तुम्ही करताय। हे सगळं काही केलं तरी गद्दारीचा शिक्का जो इथे माथेवर आहे तो पुसला जाऊ शकत नाही आणि सरकार बाद 31 तारखेला होणार म्हणजे होणार। त्यांनी स्वतःला किती पदव्या लावून घेतल्या पण महाराष्ट्रात अशा पदव्या लावायची हिंमत नाही। लोक जोड्याने मारतील हा, त्याच्यामुळे राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड म्हटलं उद्या अमेरिकेत गेले तिथे लावतील। जो बायडनच्या प्रचाराला जाऊ शकतात, फार महान नेते आहेत। भाजपनं लावलेल्या एकनाथ शिंदेंच्या या बॅनरवरून ठाकरे गट आक्रमक झालेला असताना शिंदेच्या शिवसेनेनं एकनाथ शिंदे विचारांचे वारसदार असल्याचं प्रत्युत्तर दिलंय। तर भाजपनं राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेची चिंता न करण्याचा सल्ला देत पलटवार केला। पोस्टर मी पाहिलेलं नाही परंतु त्या पोस्टरचा अर्थ असा आहे, वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या राजकीय आणि हिंदुत्ववादी विचाराचे वारसदार हे खऱ्या अर्थानं माननीय शिंदे साहेब आहेत। त्यामुळं शिंदेसाहेब माननीय एकनाथजी शिंदेसाहेब स्वतःला हिंदू हृदय सम्राट कधीच म्हणून घेत नाहीत, कधी म्हणून घेणार नाहीत आणि तेवढे मोठे आम्ही कुणीही नाही। संजय राऊत यांनी शिंदे साहेबांच्या शिवसेनेची चिंता करू नये, पक्षाचं नाव चिन्ह आणि हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा विचार शिंदे साहेबांना मिळाले, तुमचं अस्तित्व संपतं याची काळजी घ्या। आणि शिंदे साहेबांनी हिंदू हृदय सम्राट लावलं नाही किंवा त्यांच्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांनी लावलंय। एकंदरीतच राजस्थानमधल्या या बॅनरवरून देशपातळीवर एकनाथ शिंदेंची नवे हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे। या प्रयत्नांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतलाय। त्यामुळे हिंदू हृदय सम्राटवरून सुरू झालेलं हे राजकारण भविष्यात आणखी तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता एक मोठी बातमी, माझ्याकडे संजय राऊतांचे काही फोटो आणि व्हिडिओ आहेत। किरण पावसकर यांनी हा दावा केलेला आहे आणि त्यांच्या दाव्यानं एक मोठी खळबळ वाजली आहे। संजय राऊतांचे फोटो असल्याचा दावा किरण पावसकर यांनी केलेला आहे आणि पावसकरांकडून राऊतांना वटवाघळाची उपमा देण्यात आलेली आहे। तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केला असं देखील पावसकर म्हटले। तर तुम्ही मकाऊचं दाखवताय, ग्रँड हयातमधलं टिकाऊचं तुमचं एक दिवशी दाखवेल। काही फोटोग्राफ्स आहेत, कोणाच्या खांद्यावर हात घातलेला, कोणाला मिठी मारतानाचे, हे सगळे फोटो बघितल्याने तुम्हाला कळेल मकाऊ काय आणि टिकाऊ काय। त्याच्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने लोकांवर टीका टिप्पणी करत असाल त्याचा 10 वेळा विचार करावा लागेल। फक्त ते दुसऱ्या पक्षाचे आहेत आणि पक्षामध्ये त्यांची निंदा नालस्ती करण्यासाठी खोटं काहीतरी बोलायचं आणि रेटून घेऊन जायचं करू नका, त्रासाचं होईल, आणखीन त्रासात याल। शिवसेनेच्या शिवसेना नावाच्या संघटनेचं नुकसान तुम्ही केलं। हिंदू हृदय सम्राट हे नाव बाजूला काढून वंदनीय तुम्ही केलं। ज्या दिवशी दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ज्या दिवशी भेटायला गेले सोनिया गांधींना, त्यानंतर तुम्हीच मिटिंग घेऊन लोकांना सांगितलं होतं, खास लोकांची मिटिंग मातोश्रीत केलीत आणि उद्यापासून आपण वंदनीय बोलूया हे तुम्ही सुरुवात केली आहे। याचे पुरावे आहेत, लोक तुमच्या समोर आज येऊन बोलायला ही तयार आहेत। ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना जन्माला घातली, जी शिवसेना वाढवली, ज्या शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार पुऱ्या
हिंदुस्थानात नाही तर इतरही देशांमध्ये झाला, त्या शिवसेनेला संपवण्याचं काम पहिलं कोणी केलं ते शोधा। ती पनवती आपल्या घरात आहे आणि तेच पनवती आहे। महाराष्ट्राचं संपूर्ण नुकसान करण्याचं काम ह्या पनवतीने केलंय, हिंदुत्वाचं संपवण्याचं काम तुम्ही ह्या पनवतीने केलंय, तर तुम्ही कोणाला पनवती म्हणताय? मी बघितलं होतं की वटवागळं ही रात्री लटकतात उलटी, पण हे वटवागुळ हे दिवसाचं लटकतंय। हे वटवागुळासारखी त्यांची परिस्थिती आहे आणि हे वटवागुळ कधीतरी या पत्राचाच्या नावाखाली असं लटकेल की हे कधी पुन्हा सरळ होऊ शकणार नाही। कोणी ड्रिंक्सचं विचारलं, आता आदित्य ठाकरे काय घेतात हे सगळ्या दुनियेला माहिती आहे, त्याला काय सांगायचं आहे? सगळं सांगू शकतो त्याच्यातनं। आणि आदित्य ठाकरे घेतात ते काय घेतात तर म्हणे जे पंतप्रधान घेतात तेच घेतात। अरे लायकी आहे का? दिशा सॅलिनची केस कुठे आहे? सुशांत सिंगची केस कुठे आहे? नाईट लाईटची तुमची केस कुठे आहे? राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी झाली आणि शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आज युक्तिवाद केला। आता उर्वरित युक्तिवाद बुधवारी 29 नोव्हेंबरला होणार आहे। 1998 ते 2018 या 20 वर्षात शरद पवारांच्या दावानं पक्ष काढला, एवढ्या निवडणुका झाल्या मात्र कधी आक्षेप घेतला गेला नाही। अचानक 2023 मध्ये 2018च्या पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रियेबाबत आक्षेप कसा असा सवाल शरद पवार गटानं उपस्थित केलाय। तर या खटल्याचं मेरिट लक्षात आल्यामुळे शरद पवार गट सातत्यानं तेच युक्तिवाद करतोय असा टोला अजित पवार गटानं लगावलाय। हमें अविश्वास है इस पूरी प्रक्रिया में। वो प्रक्रिया इन्होंने चलाई, इन्होंने दस्तावेज साइन किए, इन्होंने मीटिंग बुलाई, इन्होंने अपने रेजोल्यूशन प्रस्तावित किए, तो हम इस प्रक्रिया के द्वारा ये पूरे आडंबर को, इस पूरे मिथ्या प्रचार को, इस झूठ को हम एक्सपोज कर रहे हैं कि आपको बरगलाने का, आपको बहकाने का और मूर्ख बनाने की प्रक्रिया की जा रही है। ये चलेगी अभी, इसके बाद मैं दलील ऑल करूँगा जब नई तारीख होगी तिथि फिक्स, लेकिन ये संक्षिप्त में आज हुआ। आम्हाला गरज नाही आजचा एकही पॉइंट चुकीचा नाही। ब्रह्मानंद रेड्डी विरुद्ध इंदिरा गांधी हा पॉइंट चुकीचा आहे का? पॅराग्राफ 15 ऑफ सिम्बॉल्स ऑर्डर तो काय म्हणतो की वाद कशाला आहे, इलेक्शन कमिशनने कोणाला एंटरटेन करावं हे सांगणं चुकीचं आहे का? त्यांच्या सोयीचं नाही म्हणून ते चुकीचं असं कधी होत नाही। 2 तासाच्या या संबंधी युक्तिवादाच्या वेळेमध्ये खोल प्रयत्न त्या ठिकाणी झाला। आज युक्तिवाद अपुरा राहिला कारण त्यांनी त्या दिवशी कबूलच केलेलं होतं की खरं आज ते युक्तिवाद पूर्ण करतील आणि युक्तिवाद पूर्ण नाही झाला तर लेखी जे काय त्यांचं म्हणणं असेल ते मांडतील, परंतु तसं काय आज त्यांनी काय पूर्ण केलेलं नाही। मला असं वाटतं की केसमधलं मेरिट त्यांच्या लक्षात आलेलं असल्यामुळे सतत वेळ काढण्याचं जे काही धोरण अवलंबलं जातं, पुढच्या अजून 8 दिवसाची नंतरची तारीख वगैरे वगैरे जे काही सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो हे एकंदरीत अनाकलनीय त्या ठिकाणी आहे। राज्यात हेराफेरी सरकार सत्तेत असल्याचा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय आणि तुषार दोशी यांच्या बदलीला स्थगिती देण्याचं पत्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय। मात्र त्याआधीच गृह खात्यानं दोषींच्या बदली आदेशाला स्थगिती दिलेली आहे। परिणामी केसरकरांनी हे पत्र का लिहिलं असा प्रश्न निर्माण झालाय आणि त्यावरून विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधल्यानं नव्यानं राजकारण सुरू झालंय। पाहुयात हा रिपोर्ट। दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रामुळे अंतरवाली सराठीत झालेल्या लाठीचार्जचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। लाठीचार्जमुळे जालन्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याची मागणी मराठा आंदोलकांकडून करण्यात आली होती। वाढता रोष लक्षात घेऊन तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशींना अखेर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं आणि आता 2.5 महिन्यांनंतर तुषार दोशींची पुणे CID विभागाच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली। मात्र ही बदली आहे की बक्षीस अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। मराठा समाजातूनही टीकेचा सूर उमटला। परिणामी दीपक केसरकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं पण त्याआधीच गृह खात्यानं दोषींच्या बदली आदेशाला स्थगिती दिली होती। परिणामी या परिस्थितीवर विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलं, त्या पोलिसी अत्याचारासाठी स्वतः गृहमंत्र्यांवर राज्याची माफी मागण्याची नामुष्की उडावली होती असा उल्लेख करत हा सारा प्रकार म्हणजे एकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्याने रडल्यासारखं करायचं असाच आहे असं ट्विट वडेट्टीवार यांनी केलं।
केसरकरांच्या पत्रामुळे विरोधकांना ऐताच मुद्दा मिळाला. गृह खात्याच्या अधिकारामध्ये जर गृहमंत्र्यांनी केलेली बदली त्याला तुम्ही सरकारच्या पातळीवर चर्चा करा, पण थेट मुख्यमंत्र्याला पत्र दिलं जातं आणि ते पत्र व्हायरल होतं. ते मुख्यमंत्र्यांनी केलं आहे की पाठवणाऱ्या मंत्र्यांनी केलं आहे, म्हणजे सरकारच्या उरली सुरल्या इब्रतीचे वाभाडे काढण्याचं काम आता सर्रास सुरू झालं आहे. दीपक केसरकरांच्या पत्रावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं सरकारकडून काय भूमिका घेण्यात आली हे आता पाहूयात. मान्य मुख्यमंत्री महोदयांनी की अथवा उपमुख्यमंत्री महोदयांनी एखादा निर्णय घेतला असेल तर तो सर्व मंत्री महोदयांनी त्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. परंतु तरी सुद्धा जर केसरकर साहेबांनी असं पत्र दिलं असेल तर ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. आता प्रशासकीय भाग आहे, आता त्यांची बदली तिथे झाली होती स्कॅडीला असेल, त्यांचा विरोध असेल, त्याबद्दल मला वाटतं उपमुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री ते याबाबतीत निर्णय घेतील. अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोषींची बदली या मुद्द्यांवर मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. मात्र दीपक केसरकरांच्या पत्रानं अनेक प्रश्न उपस्थित झाले हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असा ठाम निर्धार केला. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये, मराठ्यांना टिकेल असं वेगळं आरक्षण द्यावं या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला. मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर अन्याय होईल असं त्यांनी स्पष्ट केलं. तर कुणबी नोंदी इतक्या लगेच कशा सापडतायत, नोंदींचा आकडा झटपट कसा वाढतोय असं म्हणत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. माझा विरोध तो असा आहे की यांना मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, त्याच्यासाठी 58 मोठे लाखो लोकांचे मोर्चे शांततापूर्ण निघाले आणि पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा फडणवीस असतील त्या सरकारामध्ये मी होतो की नाही, लोकांची मागणी आपल्याला विचार करायला पाहिजे, द्या. पण ते सगळे समंजस लोकांचं म्हणणं काय होतं, वेगळा द्या आम्हाला, आम्हाला इकडे टाकू नका, आम्हाला वेगळं द्या. आणि वेगळा तो आरक्षण जे गायकवाडांनी दिलं, गायकवाड आयोगाने, आनंद आहे, ते हायकोर्टाने ओके केलं, सुप्रीम कोर्टामध्ये अडकलं. आम्हाला वेगळं देण्याची गरज नाही, कारण आमच्या जर आता नोंदी सापडल्यात मराठा समाजाच्या तर तिथं का नको, का नको, वेगळं असून सुद्धा कसं तुम्ही वेगळं देऊ शकता. आमची जमीन ज्या जागेवर त्याच जागेवर देणार ना तुम्ही, आम्हाला 200 किलोमीटरवर लांब कशी देणार. जरांग यांच्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याच्या मागणीवरून राज्यातील राजकारण तापलंय आणि याच मुद्द्यावरून भुजबळांनी थेट राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. आता याच मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनी सरकारला चिमटे काढायला सुरुवात केली आहे. सुळेंनी 2 उपमुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीसांवर घणाघात केलाय आणि त्याचवेळी त्यांनी मराठ्यांच्या कुणबी दाखल्यांवरून कॅबिनेट बैठकीत झालेल्या कथित राड्यावर टोला लगावलाय. ज्या माणसाला तुम्ही मुख्यमंत्री 5 वर्ष करू दिलं, त्यांनी राज्य चांगलं चालवलं, 105 आमदार निवडून आले, त्याला जर दिल्लीची अदृश्य शक्ती त्याला साथ देत नसेल आणि त्याला साईडलाईन करत असेल तर अर्थातच ते कुठेतरी दुखवले असतील. आणि जसं मला दुःख वाटतं तसं पोलिसांनाही वाटत असेल. सरकारमधलेच मंत्री अशा पद्धतीची मागणी सरकारकडे करतायत, तर या सगळीकडे तुम्ही कसं बघताय, आणखी पहाटेपर्यंत त्यांच्या सभा चालल्या आहेत, यालाच छगन भुजबळ यांनी विरोध केलेला. माननीय भुजबळ साहेब कॅबिनेटमध्ये आहेत ना अजून? ती अवस्था अशी झालेली आहे, पाण्यातून काढलेल्या माशासारखी झालेली आहे, त्याची तडफड झाली, ते सगळीकडे टाकून बघतायत काहीतरी, किंवा इथे जमेल का, तिथे जमेल का, हे भांडतील का, ते भांडतील का. पण आम्ही तिन्ही पक्ष सगळे एकत्र आहोत, अति एकमताने आमचे निर्णय होत आहेत, कुठे आमच्यामध्ये वादविवाद कुठेही नाही आहे. पण दिल्लीला जावं लागतं तर दिल्लीला जावंच लागेल. शेवटी दिल्लीकडून मोठा निधी या ठिकाणी असतो, मोठ्या योजना आमच्याकडे येत असतात, काही राजकीय गोष्टी असतात, त्या बोलायला त्या ठिकाणी जावं लागतं. त्यामुळे तुमच्या पोटामध्ये काय दुखतं मला कळत नाही. आता तुमचा पक्ष अतिशय छोटा राहिलेला आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन हे राज्य सरकारचं शेवटचं अधिवेशन असल्याची भविष्यवाणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. इतकंच नव्हे तर हे विरोधक म्हणून आपलं शेवटचं अधिवेशन असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. याचा अर्थ असा होतो की पुढील वर्षात राज्यात नवं सरकार सत्तेत येणार आहे. आता सरकारनं आदित्य ठाकरेंच्या भविष्यवाणीचा समाचार घेतलाय. तुम्ही लिहून घ्या, ही खोके सरकारचं शेवटचं अधिवेशन असणार आहे.
विरोधी पक्ष म्हणून आपलं शेवटचं अधिवेशन असणार आहे आणि 2024 ला परिवर्तन केंद्रात आणि आपल्या राज्यात घडवणारमध्ये घडवणारच 16-6 होणार नाहीत याची माननीय आदित्य ठाकरे साहेबांना म्हणाव काळजी घ्या. येणाऱ्या 2024 विधानसभेच्या निवडणुकीला शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्र पक्ष मिळून 200+ बहुमत हे महाराष्ट्रात महायुतीला मिळेल ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं पक्षात खच्चीकरण सुरू असल्याच्या चर्चा सतत रंगतात. त्यातच पंकजा मुंडे यांनी चष्मा लागल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता आणि या व्हिडिओ नंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आणि याबाबत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील भाष्य केलंय. पंकजा मुंडे शिंकल्या तरी बातमी होते असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. पाहूयात. ताईला चष्मा लागला, ताईला चष्मा लागला. लांबचा चष्मा नाही बरं का, जवळचा चष्मा आहे. जवळचं कमी दिसत होतं वाटतं, ते आता चांगलं स्पष्ट दिसायला लागेल. छोटासा नंबर आहे पण मला स्पष्ट दिसतंय जवळचं. पंकजा ताईंचं दुर्दैव असं आहे की त्या शिंकल्या तरी बातमी, त्या हसल्या तरी बातमी, त्या काहीतरी डोक्यात टेन्शन आहे म्हणून गंभीर झाल्या तरी बातमी, असं पंकजा ताईंचं दुर्दैव आहे की त्यांच्या प्रत्येक म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. परंतु हा सर्वसाधारण संवाद आहे ना की आपण म्हणतो किंवा आता मला जवळचंही चांगलं दिसतं. पंकजा ताईच्या प्रत्येक वाक्याचा असा चुकीचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी काढण्यामुळे त्यांचं खूप नुकसान होतं. मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. मराठवाड्याला पाणी सोडणार अशी लिखित हमी मिळाली आहे आणि त्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळालाय. पाहूयात. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर फटाके फोडून आणि पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. मराठवाड्याला पाणी मिळणार असल्याची खात्री पटल्यानं मोठा दिलासा मिळालाय. मराठवाडा गोदावरी विकास महामंडळानं मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला विरोध करत नगर नाशिकचे साखर कारखाने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात गेले होते. पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र दोन्ही न्यायालयांनी स्थगिती देण्यास नकार दिला. तर शुक्रवारी मराठवाडा गोदावरी विकास महामंडळानं पाणी सोडण्याची कार्यवाही होईल असं लिखित पत्र दिलं. ही लढाई जी आहे ही 8.6 TMC ची नव्हे तर ज्यांनी आमचे 50 TMC पाणी पळवलं त्या 50 TMC पाणी पुढच्या काळामध्ये मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, त्यासाठी पुढचा लढा राहील. मराठवाड्याला पाणी देऊ नये अशी भूमिका नगर नाशिकच्या राजकीय नेतृत्वानं घेतली होती. परिणामी मराठवाड्यातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन पाणी सोडण्याच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली, रास्ता रोको करून आपली प्रखर भूमिका दाखवून दिली. पण आता पाणी सोडणार असल्यानं आनंद व्यक्त करण्यात येतोय. खऱ्या अर्थाने ही लढाई मराठवाड्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी लढवली आणि उत्तर महाराष्ट्रातल्या नेतेमंडळीने जी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती त्याच्यात सर्वपक्षीय नेते आणि वेगवेगळ्या संघटना त्याच्यामध्ये इंटरव्हेन झाल्या होत्या, माझ्यासहित सगळे लोक. आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश खऱ्या अर्थाने मराठवाड्याला दिलासा देणारा मिळाला आणि आज त्याची परिणती म्हणून सरकारने पाणी सोडण्याचे आदेश दिले. समन्यायी पाणी वाटपाच्या सूत्रानुसार मराठवाड्याला 8.6 TMC पाणी सोडण्याचा आदेश देण्यात आला. आता पाणी सोडण्याच्या कार्यवाहीला गती मिळाली आहे, त्यामुळे मराठवाड्यातील पिकांना संजीवनी मिळून रब्बीची आशा वाढणार आहे. सिद्धार्थ गोदाम, News 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. आणि यासोबतच प्राईम टाईम मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा News 18 लोकमत.